नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात एके टिप्स मराठी। टेक्निकल माहिती मिळवा आता आपल्या मायबोलीतून। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होते, आपल्याकडे जर एखादा फॉर्म असेल आणि तो जर इमेज फॉर्मॅटमध्ये असेल, जसे की माझ्याकडे हा एक फॉर्म आहे आणि हा जो फॉर्म आहे मला हा इमेज फॉर्मॅटमध्ये आहे आणि मला हा फॉर्म एडिटेबल फॉर्मॅट मीन्स टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे, परंतु मला जर हा फॉर्म टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर मला याला पूर्णपणे कॉपी करावा लागणार। जसे की मला याला यावरील जे टेक्स्ट आहे ते एखाद्या वर्ड फाईलमध्ये जाऊन तिथे टाईप करावे लागणार आणि यामध्ये माझा खूप सारा वेळ जो आहे तो खर्च होऊन जाईल। परंतु मित्रांनो, मी तुमच्यासमोर अशा प्रकारची एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहे जेथे तुम्ही या फॉर्मवरील जे टेक्स्ट आहे ते इझिली कॉपी करू शकणार आणि विदिन अ सेकंडमध्ये त्यावरील टेक्स्ट जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकणार आणि तुम्हाला टाईप करायची गरज भासणार नाही। जसे की तुम्ही यावरील बघत आहे, बघा माझ्याकडे हा जे इमेज आहे यावरील मी टेक्स्ट कॉपी केलेला आहे आणि मी वर्ड फाईलमध्ये जाऊन हे इझिली पेस्ट केलेलं आहे। बघा कुठल्याही प्रकारची मिस्टेक न होता आणि विदिन अ सेकंडमध्ये माझा जो काम आहे ते अतिशय फास्टमध्ये झालेलं आहे। तर हीच मी ट्रिक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कशाप्रकारे तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये जे टेक्स्ट आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही त्याला एडिटेबल फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला तुमच्या विंडोच्या स्टार्ट मेनूमध्ये जायचे आहे। तुम्ही जर विंडो 7 किंवा विंडो 10 यूज करत असाल तर इथे तुम्हाला स्टार्ट मेनू डायरेक्टली दिसून जाणार, परंतु जे यूजर्स विंडो 8 यूज करत असेल त्यांना स्टार्ट मेनूचे बटन दिसणार नाही। तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी त्यांच्या कीबोर्डवरील विंडोचे जे बटन आहे ते प्रेस करायचे आहे, जेणेकरून जे स्टार्ट मेनू आहे तो ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली सर्च बारमध्ये तुम्ही इथे वन नोड अशा प्रकारे टाईप करायचे आहे, त्यानंतर अशा प्रकारचं एक ॲप्स दिसेल त्याला तुम्हाला ओपन करायचे आहे। या सॉफ्टवेअरला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसेल। जर तुम्ही ओल्ड व्हर्जन जर यूज करत असाल तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे, तुम्हाला डायरेक्टली जो एडिटेबल फॉर्मॅट आहे तो तुम्हाला दिसेल। त्यानंतर तुम्ही इथे नोटबुकचं असं ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर क्विक नोट यावर क्लिक करायचं आहे। क्विक नोट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा ब्लँक इंटरफेस पाहायला मिळेल। तर तुम्ही त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, जे तुमची इमेज आहे त्याला कॉपी करायची आहे आणि या वन नोटच्या ॲप्लिकेशनमध्ये पेस्ट करायची आहे। पेस्ट तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट यूज करून सुद्धा करू शकता किंवा याचा राईट क्लिक करून इथे पेस्ट करू शकता। त्यानंतर बघा इथे अशा प्रकारे तुमची जी इमेज आहे ते मूवेबल फॉर्मॅटमध्ये येऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला या इमेजवर राईट क्लिक करायचे आहे आणि तिथे थर्ड नंबरचं तुम्हाला ऑप्शन दिसेल कॉपी टेक फ्रॉम पिक्चर, तर तुम्हाला याला सिलेक्ट करायचं आहे। तर यावरील जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट जो आहे तो कॉपी झालेला आहे। त्यानंतर तुम्ही याला वर्डमध्ये जाऊन जर तुम्ही वर्डमध्ये प्रेस करायचे असेल तर तुम्ही वर्डमध्ये सुद्धा पेस्ट करू शकता किंवा तुम्ही वन नोटमध्ये किंवा नोटपॅडमध्ये सुद्धा पेस्ट करू शकता। तर बघा इथे आल्यानंतर तुम्ही राईट क्लिक करून टेक्स्ट हियर, तर अशा प्रकारे पेस्ट हियर, तर अशा प्रकारे तुम्ही इथे पेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही या मॅटरला जे आहे ते एडिट करू शकता। जसे की आता बघा तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे एडिटिंग आहे ते इथे करू शकता। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला तुम्ही जर वर्ड फाईलमध्ये याला पेस्ट नसेल करायचे, तुम्हाला जर हे नोट फाईलमध्ये पेस्ट करायचे असेल तर तुम्ही नोट फाईलमध्ये सुद्धा इथे याला डायरेक्टली पेस्ट करू शकता आणि हा जो फॉर्म आहे किंवा तुमचं जे अदरही डॉक्युमेंट आहे त्याला तुम्ही कट कॉपी पेस्ट एडिटिंग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। तर तो तुम्हाला कशाप्रकारे वाटला, जेणेकरून तुमचा यामध्ये टाईमसुद्धा वाचेल आणि जास्त जो टाईम आहे तुमचा स्पेंड होणार नाही आणि तुमचं जे काम आहे ते अतिशय फास्टली होईल। याचकरताच मित्रांनो, मी हा व्हिडिओ तुमच्याकरिता खास बनवलेला होता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत देखील ही माहिती जास्तीत जास्त पोहोचेल। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा,
आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू.